नारायण राणे यांची पत्रकार परिषद होणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाणार का, याबद्दलचा तिढा अजूनही कायम आहे. आणि या सगळ्या संदर्भात नारायण राणे या पत्रकार परिषदेमधून काही बोलणार का, याची उत्सुकता लागलेली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून राणेंना प्रचाराला लागण्याचे आदेश देण्यात आले अशी सुद्धा माहिती मिळते. नारायण राणे उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गाठी भेटी घेणार असल्याचं सुद्धा कळत आहे. या सगळ्याविषयीचे अपडेट्स घेऊयात. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ओम, नारायण राणे अगदी काही वेळामध्ये पत्रकार परिषद घेतील. दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आधीच स्टेटस ठेवलेले आहेत आणि नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळणार हे त्यांनी कार्यकर्त्यांनी जाहीर करून टाकलंय. यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबतचा जो काही वाद आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण तशा प्रकारचे संकेत सुद्धा नारायण राणेंना पक्षाच्या नेतृत्वाकडनं देण्यात आले असं म्हटलं जाते. मध्यंतरी नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा ही भेट झाली त्यानंतर राणेंच्या उमेदवारीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालंय हे जवळपास स्पष्ट झालं होतं अशी माहिती समोर आली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरण सामंत असतील, उदय सामंत असतील, हेच वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटतात. या अनुषंगानं आज जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये नेमकं नारायण राणे काय बोलणार, रत्नागिरी सिंधुदुर्गाबाबत ते भाष्य करणार आहेत का, किंवा काल जो मुद्दा उद्धव ठाकरे यांनी, संजय राऊत, उद्धव ठाकरे या सगळ्यांनी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरती टीका केली होती, या सगळ्या संदर्भात नारायण राणे बोलणार का, या सगळ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण पाहिलं असेल की नारायण राणे जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा निश्चित स्वरूपात त्याची चर्चा होते. तशाच प्रकारची चर्चा ही कालपासून सुरू आहे. त्यामुळे नेमकं नारायण राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. अवघ्या काही मिनिटांमध्ये नारायण राणे याच ठिकाणाहून पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यामुळे राणे काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.